अच्छा या माननीय नगर पंचायत सभेचा कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके, ज्यांचं काम आहे गेली कित्येक दशक ज्यांचं काम आहे सर्वसामान्यांपर्यंत अतिशय डीप, ज्यांचं काम आहे गेली कित्येक दशक सर्वसामान्यांपर्यंत अतिशय डीप, ज्यांनी वाचवली पडत्या काळात आदरणीय पवार साहेबांना साथ देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शीप, असे सर्वांचे लाडके नामदार अहमदनगर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय हसनजी मुसरी, तसेच सर्वसामान्यांनी एकजूट होऊन दिलं ज्या माणसाला चुनके, ज्या माणसाच्या कर्तृत्वानं आज चांगलं वाटतं, जिनका नाम सुनके असं संघर्षाचं दुसरं नाव पारनेर नगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार निलेश लंके, तसेच ज्या माणसाचं बोलणं कमी पण कामाची 100% हमी असे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे, ज्यांच्याकडे विकासाची उमेद असणारे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व 17 उमेदवार आणि माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी, या सभेला संबोधित करत असताना फक्त छोटंसं 2 मिनिटाचं एक उदाहरण देऊन सांगतो की एका जंगलामध्ये एकदा वाघ आणि वाघीण राहत होते. वाघ आणि वाघीण शिकार करण्यासाठी जंगलामध्ये निघून गेले आणि त्यांचे 2 बछडे एका गुहेमध्ये बसले होते. 3 दिवस झाले वाघ वाघीण परत आले नाही आणि वाघ वाघिणीची ती छोटीशी बिल्ल गुहेमध्ये किलबिल करू लागली, भुकेनं व्याकुळ झाली आणि त्याच्या वेळी एक बकरी त्या गुहेजवळ आली आणि पिल्लांची ती किलबिल त्या बकरीनं पाहिली आणि तिनं वाघांच्या त्या 2 छोट्याशा पिल्लांना दूध पाजलं आणि 3-4 दिवसानंतर वाघ वाघीण त्या ठिकाणी आले की बकरी पिल्लांचं संरक्षण करण्यासाठी गुहेच्या बाहेर बसली होती. आता वाघाला वाटलं अरे आयती शिकार आपल्या समोर चालत आली, वाघ त्या बकरीवर झडप घालणार. त्याच वेळी त्या वाघा आणि वाघिणीची 2 छोटी पिल्लं पळत आली आणि सांगितलं तुम्ही नव्हते, त्यावेळेस या बकरीनं आम्हाला वाचवलंय. त्या वाघ वाघिणीला आनंद झाला आणि सांगितलं या पुढे जंगलात तुला कोणीही हात लावणार नाही. आणि एकदा तीच बकरी वाघाच्या पाठीवर बसून गवताचा पाला खात असताना एका गरुडाने पाहिलं आणि गरुडानं विचारलं तू असे कोणते परोपकार केले, तेव्हा त्या बकरीनं घडलेली घटना सांगितली आणि मग दुसऱ्या दिवशी तेच गरुड आकाशात जंगलातून चौडत असताना त्याला खाली दलदलीत उंदराची 2 पिल्लं फसलेली दिसली. त्या पिल्लांवर परोपकार करावे म्हणून ते गरुड त्या दलदलीमध्ये गेला, छोट्याशा 2 उंदरांच्या पिल्लांना उचललं आणि बाजूला आणून ठेवलं. पिल्लं थंडीनं कडवडली होती, पिल्लांना आपल्या पंखाखाली घेतलं. अर्धा तास झाला, 1 तास झाला आणि पिल्लं आता सुकली होती. त्या गरुडाला वाटलं आता उंदराची पिल्लं सोडून देऊन उडून निघून जावं आणि अशा वेळी तो गरुड उडायला निघाला पण त्याला उडता येईना, कारण त्या पिल्लांनी ज्याची ऊब घेतली होती त्याच गरुडाचे पंख त्या पिलांनी खऱ्या अर्थानं कुरतडले होते. आणि मग अशा वेळी गरुडाला वाईट वाटलं, उडत उडत गरुड त्या बकरीपाशी गेला आणि सांगण्याचा सारांश इथं आहे. बकरीपाशी जाऊन त्यानं विचारलं तूही परोपकार केला होता, मीही परोपकार केला होता, माझं चुकलं कुठं? तेव्हा बकरीनं सांगितलं की जर परोपकार करायचा असेल तर दिलदार वाघासारख्या माणसावर करावा, उंदरासारख्या माणसावर नाही. आणि नगर पंचायतीच्या माध्यमातून हेच सांगतोय, गेली 15 ते 20 वर्ष आपण फक्त स्वार्थी लोकांवर परोपकार केले आणि खऱ्या अर्थानं दिलदार माणसांना आपण या नगर पंचायतीच्या माध्यमातून विसरलो. म्हणून आज नगर पंचायतीचे 17 उमेदवार आपले सर्वसामान्य घरातील आहेत. काय अवस्था होती 5 वर्षापूर्वी नगर पंचायत अस्तित्वात आली, तुमच्या दारात लोक मत मागायला आली, सांगितलं महिला सक्षमीकरण करू, शाश्वत पाणी योजना आणू, माझ्या माता भगिनींना रोजगार उपलब्ध करून देऊ, युवकांसाठी रोजगाराच्या समस्या संकटन निर्माण करून आणि ती बाजूला सारू, याच्यापैकी काय झालं मला एवढंच सांगा. त्यावेळी या पारनेर शहरात फिरत असताना सामान्य माणसं आज खऱ्या अर्थानं सांगतायत की मागच्या वेळी झाली होती चूक, मागच्या वेळी झाली होती चूक, याची आम्हाला एक खंत. म्हणून निलेश लंकेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या ताब्यात द्यायची आहे पारनेर नगर पंचायत. पारनेर नगर पंचायत हे सामान्य माणूस सांगतोय. अरे तुमच्या घरात सगळी पदं दिली, मंत्री पद दिलं, आमदार दिलं, नगराध्यक्ष पद दिलं, अरे तुमच्या घरात आतापर्यंत जी सगळी पदं दिली, या पारनेर शहराचा विकास काय केला? नेते आज विकासाच्या माध्यमातून ज्यावेळेस शहरात फिरतायत त्यावेळेस सांगतायत की आम्ही गटार साफ केली, आम्ही 2-3 गल्लीमध्ये रस्ते नीट केले. अरे मला सांगा 15 ते 3 वर्षाचा जर अजेंडा मांडायला जनतेसमोर जाताना तुम्हाला गटाराची कामं सांगावी लागतात. मग भाषणामध्ये तुम्ही उल्लेख करता की आम्ही तालुका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला, मग तालुका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला म्हणून पारनेर शहरात फिरत असताना आम्ही वरती पाहिलं, खांबांकडे पाहिलं, लाईटीच्या खांबाकडे, अरे त्या खांबांना साधे लाईटीचे बल्ब यांना बदलता आले नाही. आम्ही शर्मेनं परत खाली पाहिलं आणि म्हणे तालुका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलाय. म्हणून खऱ्या अर्थानं सांगतो की आता पारनेरकर मतदार कोणत्याही भूलतापांना बळी पडणार नाही ही सगळ्यात आम्हाला खात्री आहे, कारण इथला माणूस म्हणतोय की आता पारनेर शहराचा विकासात्मक चेहरा बदलण्यासाठी हवा एक पर्याय नवा, म्हणून 17 प्रभागांमध्ये राष्ट्रवादीचाच उमेदवार हवा. अरे हा पारनेर तालुक्याचा इतिहास सांगायचं म्हटलं तर हा पारनेर तालुका आदरणीय सेनापती बापटांचा,
जन आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनाची क्रांती उभा करणाऱ्या माझ्या अण्णा हजारेंचा आणि ग्रामगीतेतून या गावाची गाव साफ करून आदर्श मांडणाऱ्या पोपटराव पवारांचा आणि संकटाच्या काळात नेतृत्व कसा असावं हे संपूर्ण जगाला दाखवून देणाऱ्या लोकनेते आमदार निलेश टंके यांचा हा तालुका। पण त्या सेनापती बापटांच्या स्मृती आपण का जपल्या या तालुक्यामध्ये किती जपल्या? अरे त्या सेनापती बापटांवर पीएचडी करण्यासाठी बाहेर देशातून मुलं पुण्यामध्ये येतात आणि त्याच पोरांना या पारनेर मध्ये यायची लाज वाटते का वाटते? कारण त्यांची जर स्मृतिचिन्ह तपासायची म्हटले या पारनेर शहरामध्ये तर तेवढ्या वर्षात त्यांची पीएचडी खऱ्या अर्थानं होईल। मग एवढी मोठी शोकांतिकेची गोष्ट आपल्या पारनेर शहरवासियांसाठी खऱ्या अर्थानं आहे। मग आता आपण खऱ्या अर्थानं म्हणतोय की कोणत्याही भूलतापांना बळी पडणार नाही माझा पारनेरचा सुज्ञ मतदार, कोणत्याही भूलतापांना बळी पडणार नाही माझा पारनेरचा सुज्ञ मतदार। कारण त्यांना माहित आहे निवडणूक असो वा नसो सदैव उडी असतात मदतीसाठी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दार, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दार। आणि मग खऱ्या अर्थानं जाता जाता एवढंच सांगतो की आताच्या काळामध्ये सर्व विरोधक एका सामान्य माणसाला विरोध करण्यासाठी एकत्र आले आहेत। पण त्यांना फक्त एवढंच सांगतो की वाघाची शिकार करण्यासाठी जंगलातले 100 लांडगे जरी एकत्र आले ना तरी वाघच जंगलाचा राजा असतो, लांडगे त्याची शिकार करू शकत नाही। एवढा या व्यासपीठावरून ठामपणे सांगतो। म्हणजे येणाऱ्या 19 तारखेला तो दिवस विजयाचा असेल, पण विजयाचा नसेल तरी नगरसेवक नसतील तर तुमच्या आमच्या सारख्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नगर पंचायतीमध्ये पाठवलेले आपल्या घरातील सामान्य सेवक असतील। म्हणून त्या माणसांच्या पाठीमाग सर्वांनी ठामपणे उभे राहा अशी माझ्या सर्व पारनेर शहरातील सुज्ञ मतदार बंधू भगिनींना विनंती करतो। आणि जाता जाता फक्त एवढंच सांगतो की ज्याची सदैव आहे सर्वसामान्यांशी नाळ, ज्याची सदैव आहे सर्वसामान्यांशी नाळ, मतदानाच्या दिवशी फक्त आपलं एकच चिन्ह राष्ट्रवादीचं घड्याळ, राष्ट्रवादीचं घड्याळ। परत एकदा व्यासपीठाचे आभार मानतो। जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय निलेश लंके। धन्यवाद।